मराठी भाषेतून जावा प्रोग्रामिंग या एम कॉम्प्युटर्सच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मला आज अत्यंत आनंद होतो आहे की जावा प्रोग्रामिंग मराठीमधून हे चॅनल आपण सुरू केलेलं आहे. यामध्ये आजपासून आपण व्हिडिओज टाकण्याला सुरुवात करणार आहोत. या चॅनलमधील उद्देश असाच आहे की हायस्कूलचा विद्यार्थीसुद्धा हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रोग्रामिंग करता यावं, त्यासाठी मराठी भाषेतून आपण सी प्रोग्रामिंगचे जवळपास 100 व्हिडिओज यापूर्वी अपलोड केलेले आहेत. त्याचाच पुढचा भाग म्हणून जावा प्रोग्रामिंग मराठीमध्ये हे आपण सुरू केलेलं आहे. आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये ही लिंक शेअर करायला विसरू नका. जावा प्रोग्रामिंग अत्यंत महत्त्वाची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि हे प्रोग्रामिंग लँग्वेज प्रॅक्टिकल करण्यासाठी म्हणून आपल्या लॅपटॉपमध्ये आपल्या कम्प्युटरमध्ये कशी इन्स्टॉल करायची ते आज पहिल्यांदा आपण पाहू आणि पुढच्या काही लेक्चर्समध्ये त्याची थिअरी आणि प्रॅक्टिकल या सर्व काही गोष्टी आपण पाहणार आहोत. आज आपण जावा इन्स्टॉल करणे व त्याचा पाथ सेट करणे हे पाहूया. त्यासाठी मी पहिल्यांदा गुगल वेबसाईटवरती जातो आणि गुगल या वेबसाईटवरती डाउनलोड JDK फॉर विंडोज असा मेसेज जो आहे तो सर्च करतो. आपण गुगल क्रोममध्ये डाउनलोड JDK असं टाईप करून एंटर केलं असता हे स्क्रीन आपल्याला मिळेल. इथे आपल्याला जावा SE डाउनलोड्स असा आलेला आहे. इथे आपण JDK डाउनलोड करून घेऊ. JDK डाउनलोड करत असताना लिनक्स प्लॅटफॉर्म, मॅक OS, विंडोज 64 इन्स्टॉलर असे सर्व वर्जन्स आपल्याला इथे अवेलेबल आहेत. त्यापैकी विंडोज 64 इन्स्टॉलरवरती आपण इथे क्लिक करू. इथे क्लिक केल्यानंतर त्याचं डाउनलोडिंग स्टार्ट होईल. डाउनलोडिंग स्टार्ट झालं की आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये Ctrl+J प्रेस केलं की डाउनलोड फोल्डर्स मिळेल. तिथे आपल्याला हे सेटअप इन्स्टॉल झालेलं डाउनलोड झालेलं मिळेल. त्या सेटअपवरती आपण डबल क्लिक करू. डबल क्लिक केल्यानंतर त्याचं इन्स्टॉलेशन सुरू होईल. यस, ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे. वुड यू लाईक टू रीइन्स्टॉल इट? यस. नेक्स्ट नेक्स्ट. क्लोज. आपलं जावा इन्स्टॉल झालेलं आहे. आता आपल्याला पाथ सेट करायचा आहे. आता आपल्याला पाथ सेट करायचा आहे. दिस PCला आपण राईट क्लिक करणार आहोत. प्रॉपर्टीज, ॲडव्हान्स सिस्टीम सेटिंग, ॲडव्हान्स सिस्टीम सेटिंग, इन्व्हायरमेंट व्हेरिएबल, न्यू, किंवा इथे आपण एडिट. इथे असं गृहीत धरा की पाथ नाही आहे, आपल्याला तो पाथ घ्यायचा आहे. कुठून घेणार? सी ड्राईव्ह, प्रोग्राम फाइल्स, जावा, JDK, बिन. हा जो पाथ आहे हा पाथ Ctrl+C ने कॉपी केला आणि पाथ या व्हेरिएबलच्या पुढे ओके केलं. ओके ओके. अशा पद्धतीने आपण जावाचा पाथ सेट केलेला आहे. नक्की झाला का हे चेक करायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यासाठी म्हणून कमांड प्रॉम्प्टला CMD प्रेस करून मी कमांड प्रॉम्प्टला जाणार आहे. पाथ एंटर केलं तर आपल्याला इथे पाथ ॲड झालेला दिसेल. हा पाथ आपल्याला ॲड झालेला दिसतोय. दुसरं, आपण जावा हायपन वर्जन असं जर टाईप केलं तर जावा इन्स्टॉल झालेलं वर्जन कोणतं आहे ते सुद्धा आपल्याला दिसतं, म्हणजे जावा इन्स्टॉल झालेलं आहे.
तीसरा आपण जावा कंपाईलसाठी जावा सी कमांड वापरत असतो, ती कमांड टाईप केल्यानंतर असा काही मेसेज आलेला आहे आणि जावा टाईप केल्यानंतर सुद्धा असा मेसेज आलेला आहे। तर आपलं जावा हे इन्स्टॉल झालेलं आहे आणि पाथ ही सेट झालेला आहे, जावा इन्स्टॉल झालेला आहे आणखीन पाथ ही सेट झालेला आहे। आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये हॅलो वर्ल्ड किंवा वेलकम टू जावा असं प्रिंट करणारा एक छोटासा प्रोग्राम आपण पाहणार आहोत। जावा इन्स्टॉल करणे व पाथ सेट करणे हे आपल्याला नक्की लक्षात आलं असेल। धन्यवाद।